नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योष्णा पवार या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची गणित भाग एक द्वितीय घटक चाचणी सन दोन हजार बावीस तेवीस प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही चाचणी एकूण वीस गुणांची आहे आणि वेळ हा एक तासाचा देण्यात आलेला आहे प्रश्न पहिला अ खालील प्रश्नांच्या बहुपर्यायी उत्तरांपैकी योग्य तो पर्याय लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न चौकटीत आपल्याला केवळ पर्याय लिहायचा आहे एक चार व पंचवीस यांचे मध्यम प्रमाणपद पुढीलपैकी कोणते त्याचा क को पर्याय आहे दहा दुसरे तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर नऊ आणि पाच एक अधिक तीन वाय बरोबर सात तर एक्स अधिक वायची किंमत पुढीलपैकी कोणती आहे त्याचा अपर्याय बरोबर आहे दोन आणि तिसरा जो प्रश्न आहे त्याचा ब पर्याय बरोबर आहे चोवीस प्रश्न पहिल्यातील ब बघा खालीलपैकी कोणतेही तीन उपप्रश्न सोडवा तीन गुणांसाठी एक शुभम व अनिल यांना तीनास पाच या प्रमाणात चोवीस केळी वाटली तर शुभमला मिळालेली केळी किती बघा शुभम व अनिल यांना तीनास पाच प्रमाणात चोवीस केळी वाटली तर शुभमला नऊ केळी मिळतील कशाप्रकारे बघा तीन एक्स अधिक पाच वाय बरोबर चोवीस पाच एक्स आणि आ तीन एक्स यांची जी बेरीज आहे ती येते आठ एक्स बरोबर चोवीस म्हणून आट, एक्स बरोबर चोवीस भागिले आठ आठ आणि चोवीसला भागितल्यानंतर एक्स बरोबर तीन हे उत्तर येतं म्हणून तीन एक्स बरोबर तीन गुणिले तीन बरोबर नऊ दुसरा प्रश्न सदोतीस पाचशे या गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा रीत बघा त्या ठिकाणी रीत दिलेली आहे सदोतीस भागिले पाचशे बरोबर सदोतीस भागिले पाच छेदात पाचशे भागिले पाच उत्तर आलं सात पॉईंट चार भागिले शंभर म्हणजे सात पॉईंट चार टक्के तिसरा प्रश्न दोन चार आठ ही संख्या परंपरित प्रमाणात आहेत का ते ठरवा त्याचं उत्तर मध्यम पद वर्ग बरोबर चाराचा वर्ग मध्यम पद चार आहे म्हणून चाराचा वर्ग आला सोळा आणि इतर दोन संख्यांचा गुणाकार इतर दोन संख्या राहिल्या दोन आणि आठ मग त्यांचा गुणाकार आला सोळा बे आठ सोळा मग सूत्र बघा मध्यम पद बरोबर इतर दोन संख्यांचा गुणाकार मध्यम पद पण सोळा आलं आणि इतर दोन संख्यांचा गुणाकार पण आला सोळा म्हणून दोन चार आठ ही संख्या परंपरित प्रमाणात आहेत चौथा प्रश्न अजय हा विजयपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे तर त्या दोघांच्या वयांची बेरीज पंचवीस आहे तर अजयचे वय किती बघा अजयचे वय काय आहे विजयपेक्षा पाच वर्ष कमी आणि दोघांच्या वयांची बेरीज आहे पंचवीस म्हणून विजयचे वय एक्स वर्ष व अजयचे वय वाय वर्ष मानून मग एक्स वजा वाय बरोबर पाच अधिक एक्स अधिक वाय बरोबर पंचवीस दोन एक्स बरोबर तीस म्हणून एक्स बरोबर तीस भागिले दोन दोनाने तिसाला भागल्यानंतर उत्तर आलं एक्स बरोबर पंधरा मग एक्स वजा वाय बरोबर पाच म्हणून पंधरा वजा वाय बरोबर पाच म्हणून वाय बरोबर किती आले पंधरातनं पाच गेल्यानंतर दहा वाय बरोबर दहा म्हणजे एक्सचे वय पंधरा आणि वायचे वय दहा म्हणजे विजयचे वय किती आले पंधरा वर्ष आणि अजयचे वय आले दहा वर्ष प्रश्न दुसरा खालील प्रश्न सोडवा रिकाम्या जागा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत त्या ठिकाणी दुसरा प्रश्न पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा पाच डजन आणि एकशे वीस नग आता पाच डझन म्हणजे किती येतील बारा गुणिले पाच एक डजन मध्ये येतात बारा नग म्हणून बारा गुणिले पाच किती नग झाले साठ नग मग साठ भागिले एकशे वीस त्याचं उत्तर आलं एक, एक छेद दोन तिसरा प्रश्न बघा एक आपण लिहून घेतलेल्या आहेत त्या, त्या तुम्ही तुमच्या वहीवर सोडवायच्या आहेत चौथा प्रश्न करांची उपयुक्तता लिहा एक पायाभूत सुविधा पुरवणे दोन विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे तीन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विकास कामे आणि संशोधन याबाबत योजना राबवणे चार कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि पाच आहे नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या लोकांना मदत करणे प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा तीन दिलेले आहेत कोणतेही दोन सोडवायचे आहेत सहा गुणांसाठी म्हणजे प्रत्येक उपप्रश्नाला तीन गुण हे या ठिकाणी आहे पुढील एक सामायिक समीकरणे सोडवा त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे पाहून घ्या आणि त्या पद्धतीने तुमच्या वहीमध्ये ते उत्तर सोडवा आणि पुढचा प्रश्न आहे तिसरा कंसात तेवीस वजा एक्स व कंसात एकोणास वजा एक्स यांचे अठ्ठावीस वजा एक्स हे मध्यम प्रमाणपद आहे तर एक्सची किंमत काढा बघा अठ्ठावीस वजा एक्स हे मध्यम प्रमाणपद आहे तेवीस वजा एक्स व एकोणास वजा एक्स यांचे म्हणून बघा त्या ठिकाणी आपण उत्तर सोडून घेतलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इयत्ता नववीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जाऊन ती लिंक ओपन करा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळतील